नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आदेश देऊन देखील रस्ता खुला होत नसल्याने शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण। ग्रामस्थांच्या सोयीसाठी रस्ता खुला करण्याची मागणी। जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे आदेश होऊन देखील मौजे रायगव्हाण तालुका श्रीगोंदा येथील रस्ता खुला होत नसल्याने तक्रारदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले, तर तात्काळ रस्ता खुला करण्याची मागणी केली। तक्रारदार शेतकरी जवाहर पठारे आणि राहुल कदम यांनी केलेल्या उपोषणात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, सलीम अत्तार आदी सहभागी झाले होते। या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी, दलित पॅथर, बहुजन समाज पार्टी, लहुजी शक्ती सेना, संत रविदास चर्मकार युवा महासंघ, RPI, बामसेना संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय। रायगव्हाण गावठाण ते बेटवस्ती दलित वस्तीकडे जाणारा रस्ता 100 वर्षांपूर्वीचा जुना रस्ता काही व्यक्तींनी बंद केलाय। या रस्त्याचा वापर बेटवस्ती, राजापूरगाव, मसेगाव आणि लहानू पुलाजवळील 400 ते 500 लोकसंख्या असलेले ग्रामस्थ या रस्त्याचा वापर रहदारीसाठी करत आहेत। मात्र हा रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही, परिणामी शेती पड अवस्थेत आहे। या रस्त्याच्या प्रश्नासाठी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने रस्ता खुला करून देण्याची मागणी करण्यात आली। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। आज या ठिकाणी जवाहर पठारे राहणार रायगव्हाण तालुका श्रीगोंदा हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, कारण रायगव्हाणमध्ये बेटवस्ती या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळजवळ 200 ते 250 लोक त्या ठिकाणी राहतात आणि त्यांचा पूर्वपरंपरागत जो रस्ता आहे का जो 100-150 वर्षापासूनचा जो रस्ता आहे गावठाण रायगव्हाण ते बेटवस्ती हा रस्ता वराळे नावाच्या कुटुंबाने मध्ये अडवलेला आहे। दोन्ही बाजूनी रस्ता आहे आणि मध्ये त्यांनी अडवलेला आहे। रस्ता खोदून त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी झाडं लावले, ताली टाकल्या, शेती तयार केली। दोन वेळा तहसीलदारचा निकाल आला, फेर चौकशी झाली, परत निकाल आला आणि प्रांताधिकाऱ्यांचा पण निकाल आलेला आहे का रस्ता खुला करण्यात यावा। परंतु वराळे हा आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे आणि राजकीय त्याचे मोठे संबंध असल्यामुळं तो वेळोवेळी अधिकाऱ्यांवरती दबाव आणून तो रस्ता होऊ देत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या वराळींनी रस्ता अडवल्यामुळं पेटवस्ती या ठिकाणी राहणारा जो अनुसूचित जाती प्रवर्गातील समाज आहे त्याची जमीन पडीक पडलेली आहे आणि त्याला शेती वैती करता येत नाही, त्याला अवजारे घेऊन जाता येत नाही, त्यामुळे त्याची उपासमारीची वेळ आलेली आहे। तसंच या बेटवस्तीमध्ये जो राहणारा लोकांचे जे काही लहान मुलं आहेत आणि रायगव्हाण या ठिकाणी जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात त्या छोट्या छोट्या मुलांना 3 ते 4 किलोमीटर कॅनलवरून जो रस्ता जातो त्या कॅनलच्या बाजूने त्या ठिकाणी जावं लागतं आणि 3 ते 4 किलोमीटर चालून त्यांना शाळेमध्ये जिल्हा परिषदमध्ये जावं लागतं आणि वराळ्यामुळे केवळ हा एवढा त्रास ह्या लोकांना सहन करावा लागतोय आणि वेळोवेळी रस्ता खुला करण्याचे आदेश येऊन देखील रस्ता खुला झालेला नाहीये। तेव्हा पठारे हे रस्ता खुला करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। त्या ठिकाणी जे वयोवृद्ध अपंग जे माणसं आहेत त्यांनाही गावठाणमध्ये जाण्यासाठी गावामध्ये जाण्यासाठी अतिशय तकलीफ होत आहे। जमीन पडलीक पडलेली आहे, मुलांना शाळेमध्ये जाता येत नाही आणि केवळ हे त्या वराळ्यांमुळे होत आहे। जो रस्ता 100-150 वर्षापासूनचा आहे तो रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा म्हणून हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्याला मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पाठिंबा त्यांना देतो आणि प्रशासनाला चेतावणी देतो का तात्काळ त्यांचा रस्ता प्रांताधिकाऱ्याच्या आदेशानुसार खुला करण्यात यावा। अन्यथा बहुजन समाज पार्टी या पीडितांच्या पाठीशी आहेत, परंतु आम्ही पक्षाच्या वतीनं मोठे आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल। जर या अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही नगरभर सगळीकडे आंदोलन करू आणि मोठे आंदोलन करू असा मी या ठिकाणी प्रशासनाला चेतावणी देतो आणि प्रशासनाने या उपोषणाची तत्काळ दखल घ्यावी आणि हा रस्ता खुला करावा एवढी मागणी करतो। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।